नमस्कार, मी अजित चव्हाण. जे हेल्पलाईन सवाल हक्काचामध्ये आपलं स्वागत. भारतानं मंगळावरती यशस्वी झेप घेतली, मात्र याच देशामध्ये अजूनही अशीही काही गावं आहेत ज्यांना विकास म्हणजे काय हे माहिती नाही. आरोग्य, रस्ते, पाण्याच्या समस्या यातच त्यांचा दिवस उगवतो आणि मावळतो देखील. पंचकृषीमधली सर्व कार्यालय आणि लोकप्रतिनिधींपुढं समस्यांचं गाऱ्हाणं वाचून झालं, मात्र तरीही पदरी निराशाच. कितीदा आणि कुणाकुणाकडे आपल्या समस्या सांगायच्या असे हे रहिवासी म्हणतायत. समस्यांचं माहेर घर आहे हे मेढे गाव. या गावाची एक समस्या असेल तर सांगावी. तसं हे गाव निसर्ग संपन्न, तीनही बाजूला डोंगर आणि एका बाजूला नदी असं हे स्वप्नातलं गाव. पण हे गाव अजूनही पारतंत्रात आहे असंच म्हणावं लागेल. गावातल्या नदीचं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. पावसाळ्यात या नदीचं पाणी शेतात घुसतं आणि पूर आला की बाजूला असलेल्या मांजरे गावचा 10-15 दिवस संपर्कच तुटतो. ही या ग्रामस्थांची पहिली समस्या. शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून नदीच्या दोनही बाजूला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करतायत. गावातून नदी वाहते, ती जर नदी त्याचा गाळ उपसला गेला आणि दोन्ही बाजून संरक्षण भिंत बांधली तर शेतीचं नुकसान होणार नाही. आणि पुढे जर एखादी कायमस्वरूपी धरण बांधलं, बंधारा बांधला तर पाणी साठून राहू शकतं. गावाच्या शेतीसाठी तर उपयोगी पडू शकतं, गुराढोरांना उपयोगी पडू शकतं, गावकऱ्यांच्या त्याच्यामुळे पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न मिटू शकतो. रोजगाराची ही मोठी समस्या आहे. रोजगार नसल्यानं गाव गाडा चालतो तो शेतीवरच. पूर्वी इथं 12 शेती व्हायची, मात्र आता इथला शेतकरी फक्त पावसाळी शेतीच करतो. या गव्हर्नमेंटच्या निरनिराळ्या काही योजना आहेत, त्या जर योजनेचा लाभ आमच्या गावाला मिळाला तर खरोखरच गावचे लोक सुखी होतील. आत्ता परिस्थिती गावातही कुठल्याही तरीचे उद्योगधंदा नाही, शेती नाही, म्हणून गावातली लोक जी 500 अशी काळजी वाटते. आणखीन एक 10-15 वर्षांनी वस्ती 200 येईल की काय. शाळा आहे, गावातल्या मुलामुलींना शिकण्याची इच्छा आहे, पण शाळेसाठी या मुलांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागतीये. पावसाळ्यात तर पुरामुळे शाळेला दांडी मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. शाळेसाठी पायपीट, रोजगाराचा पत्ता नाही, त्यामुळे गावातला तरुण शहराकडे पळतोय. कारण इथे कुठलीच सुविधा नाही, लोक आपली मुलांना जायला शाळेची सुद्धा सुविधा नाही, 2-2 किलोमीटर चालत जायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये गावचे लोक गावात राहणार तरी कसे. या नदीमुळे दरवर्षी शेतीचं मोठं नुकसान होतं, त्यामुळे या नदीवर बंधारे बांधण्याची मागणीही या ग्रामस्थांनी केली. यासाठी सरकारी कार्यालय, मंत्रालय आणि मंत्र्यांकडे प्रयत्नही केले, पण उपयोग झालाच नाही. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत एखाद्या खासदारानं तरी आपलं गाव दत्तक घ्यावं अशी मागणी इथले भाबडे गावकरी करतायत. 12 नदीला पाणी असतं, पण शासनाकडं नेहमी हे जे येणारं वाहणारं जे पाणी आहे ते नेहमी खाडीला जातं. हे बघा, हे वाहत चाललंय खाडीला पाणी, हे पाणी इथं थांबलं पाहिजे. वाहणारं पाणी वाहत चाललंय त्याच्यामुळे माझा जीव तुटतो. त्यासाठी मी पत्रव्यवहार केलंय सुनील तटकरेपासून तर पार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत. त्याचे पत्रव्यवहारचे मी तुम्हाला प्रति देतो. पण ह्या गावाला नदी किंवा नदीला बंधारा पाहिजे, तो बंधारा झालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागानं मोठा गाजावाजा करत उद्घाटन करून नदीवर पूल बांधलाच कशाला असा प्रश्नही या ग्रामस्थांना पडतो. कारण या पुलावरून पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाचं उदासीन धोरण किती असू शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेढे गावामध्ये बांधलेला हा पूल. खरं तर हा पूल 2 तालुक्यांना जोडणार आहे, संगमेश्वर आणि रत्नागिरी. मात्र जर आपण बघू शकतो की ह्या पुलाचं जे बांधकाम केलेलं आहे ते पूर्ण झालंय, मात्र जो मेन रोडला जोडणारा रस्ता आहे तोच मात्र या सार्वजनिक बांधकामाने न केल्यामुळे या पुलाचा सध्या काहीच उपयोग इथल्या ग्रामस्थांना होत नाही आहे. खरं तर या ग्रामस्थांची मागणी आता अशी होय की हा पुलाचा जो रस्ता आहे तो पूर्ण करा, जेणेकरून आमच्या गावामध्ये निदान एसटीची सुविधा तरी उपलब्ध होईल. गावातली काही मुलामुली हायस्कूल आणि कॉलेजसाठी 50 किलोमीटर लांब शहरात जातात. या मुलामुलींना गावातून शाळा कॉलेजला जाण्यासाठी एसटीची सुविधाही नाही, त्यामुळे अर्धा तास चालत दुसऱ्या गावी जायचं आणि मग एसटी पकडून शाळा कॉलेज गाठायचं अशी कसरत देशाच्या या भविष्याला रोज करावी लागतेय. आमच्या गावात एसटीची सुविधा नाही, शेजारच्या गावात आहे, त्यामुळे रोज सकाळी 6:15 आम्ही घरातून बाहेर पडतो आणि त्यानंतर 7:15 गाडीचं टायमिंग आहे. आणि येताना कुठे उतरावं लागतं तुम्हाला? येताना वरती आपण आता पाहिलं तसं वरच्या स्टॉपला वरतून 15-20 मिनिटं खाली उतरत यावं लागतं. गावात कोणी आजारी पडूच नये असं या ग्रामस्थांना वाटतं. कारण आजारी माणसाच्या नशिबी इथं दोनच वाटा, एकतर पालखीतनं दवाखान्यात किंवा खांद्यावरून स्मशानात.
वृद्धांनाही बऱ्याचदा गावाबाहेर जाण्यासाठी याच पालखीचा आधार घ्यावा लागतो. ही पाकाडी बांधलेली आहे पण वर येताना नुसता हैरान व्हायला होता. गावात एसटी नाही, कुठली सुधारणा नाही. माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसांनी जर वर यायचं म्हटलं तर आता बघा अर्धा तास लागला या पाकाडीला यायला. काय अशी सगळ्यांची अवस्था आहे. डॉक्टरकडे जायला इथं यावंच लागतं ह्या रस्त्यावर. आता एखादा जर आजारी पेशंट जर झाला तर आमच्या खेडेगावामध्ये आम्ही त्याला डोळी म्हणतो. म्हणजे एक लहान मुलाचा पाळणा असतो, त्या पाळण्याला चार रश्या असतात. मग त्या चार रश्यामध्ये बांबू घालून चार लोक चार बाजूला घेऊन खांद्यावर घेऊन ह्या मेन रोडपर्यंत आम्हाला यावं लागतं. आणि हा एवढी ही चढाव त्या आजारी माणसाला घेऊन चढताना आम्हाला फार मुश्किल होते. या समस्यांना वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर झी हेल्पलाईनची मदत घेण्याचं ठरवलं. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर आम्ही गाठलं या गावचे आमदार उदय सामंत यांना. गावात तातडीनं एसटी सुरू करू, संगमेश्वर आणि रत्नागिरीला जोडणारा रस्ताही येत्या 2 महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन आमदार महोदयांनी झी हेल्पलाईनला देऊन टाकलं. आचारसंहितेच्या अगोदर DPDC मधनं 15 लाख रुपये रस्त्याला आता मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे एसटी सुरू होण्याचा मार्ग त्यांचा आता सुलभ झालेला आहे. या 2 महिन्यामध्ये ते रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मार्च 1st वीकपर्यंत मेडेगावामध्ये नक्की एसटी सुरू होईल. प्रत्येक गावामध्ये आपण उपकेंद्र देऊ शकत नाही काही अडचणीमुळं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी उपकेंद्र पोचरी उपकेंद्र आहे आणि तिथे देखील आता त्यांची आरोग्याची सुविधा सुरू होईल. दिलेल्या आश्वासनानुसार आमदार साहेब येत्या 2 महिन्यात रस्त्याचं काम पूर्ण करतील अशी आशा आहे. पण जर आश्वासन पूर्ण नाहीच केलं तर हे काम पूर्ण करून घेण्याचा वसा झी हेल्पलाईनने उचललाय. त्यामुळे या ग्रामस्थांना न्याय मिळणार हे नक्की. प्रणव कोळेकर, झी मीडिया, मेढे, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.